कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमध्ये प्रशासकीय यंत्रणे लोकांना दिलासा देऊन उत्तम प्रकारे सेवा बजावली आहे यापुढेही शासकीय अधिकाऱ्यांनी लोकभिमाव होऊन चांगल्या प्रकारे काम करावे अशा सूचना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केल्या कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचा आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर वाकुरे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थितीत होते राज्यमंत्री कदम म्हणाले की शेतकऱ्यांना वेळेत शासनाची मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत अतिवृष्टी व पुरामुळे शेडणे ठिबक सिंचन योजनांबरोबरच जमीन खळडून गेल्याने झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करावेत पीक विमा योजनेच्या प्रतिनिधींची शेतकऱ्यांपर्यंत सहकाऱ्यांची भूमिका असल्याची खात्री कृषी विभागाने करावी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी शेतकऱ्यांना बांधावर खते बी बियाणे पुरवण्यासाठी राज्य शासनाचा भर असून या दृष्टीने कृषी विभागाने योग्य नियोजन करावे पूरबाधित भागांमध्ये जलद गतीने वीज पुरवठा सुरू करून महावितरण विभागाने चांगले काम केले असून शेती क्षेत्रातील वीज पुरवठाही तात्काळ सुरळीत होण्यासाठी गतीने कारवाई करावी खासदार धैर्यशील माने म्हणाले पूरपरिस्थितीमध्ये जिल्ह्यातील नागरिक शेतकरी सहकारी संस्थेचे नुकसान झाले आहे शेडनेट ठिबक सिंचन योजनेचेही नुकसान झाले आहे यासाठी देखील शासनाच्या वतीने मदत होणे आवश्यक आहे नदीकाठी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही यामुळे शेतीचे नुकसान होत आहे यासाठी शेती क्षेत्रातील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणातून आपापल्या विभागांची सध्या स्थितीरिक्त पदे उपलब्ध मनुष्यबळ व झालेल्या कामांची माहिती दिली नवा महाराष्ट्रसाठी ओंकार पिसाळ